सावधान, लंपी त्वचा रोगाचा सोलापूर मध्ये दाखल, जाणून घ्या हा आजार माणसांना होऊ शकतो का। देशातील 8 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात लंपी स्किन रोगामुळे लंपी स्किन डिजीज आतापर्यंत 7,300 हून अधिक जनावरांचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे मोठा चिंतेचा विषय बनला आहे। आता हा रोग महाराष्ट्र राज्यासह सोलापुरात दाखल झालेला आहे। सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात असणारी लंपी आजार उत्तर सोलापूर तालुक्यातील नंदूर येथे एका गाईस कालवड लंपी आजार झाला आहे। या सोबत माळशिरस तालुक्यातील मांडवे या गावातील 4 गाई बाधित झाल्या आहे। लंपी स्किनचा आजार झालेले जनावरांना ताप येतो, जनावरे चारा देखील खात नाही, त्यांची दूध उत्पादन क्षमता देखील घटते। लंपी आजारामुळे महाराष्ट्रात आतापर्यंत 39 जनावरे दगावली आहेत, त्यात पुणे आणि ठाणे जिल्ह्यातील जनावरांचा समावेश आहे। त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण मोहिमेला गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। परंतु लंपी स्किन आजार जनावरांप्रमाणे माणसांनाही होतो का, असा सवाल उपस्थित होत आहे। सध्या लंपी त्वचा रोगामुळे पशुपालकांसह इतर नागरिकांमध्ये देखील धडकी भरली आहे। लंपी त्वचा रोग हा माणसांमध्येही संक्रमित होऊ शकतो काय, असा सवाल उपस्थित होत आहे। मात्र हा आजार केवळ जनावरांमध्ये संक्रमित होऊ शकतो, अशी माहिती पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे। लंपी त्वचा रोग नागरिकांमध्ये पसरत नाही, तसेच लंपी आजार झालेल्या प्राण्यांच्या संपर्कात असलेल्या नागरिकांना देखील त्याचा धोका नाही, अशी माहिती देखील समोर आली आहे। लंपी त्वचा रोग हा केवळ गोवंश व महिष वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचा रोग आहे। या आजारामुळे मृत्यू दर 1-2% आहे। नागरिकांनी घाबरून जाता लंपी आजाराची लक्षणे दिसताच पशुसंवर्धन विभागास संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर नवनाथ परळे यांनी केली।